मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आपण कशा प्रकारे इस्टिका चितीच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड आधारित वर आपले दैनंदिन प्रश्न सोडवू शकतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखीन काही उदाहरणं पाहणार आहोत तू इथे कच्चीवर काय करतोयस रे आमची पाण्याची टाकी खूप छोटी आहे बाबांनी मला या टाकीत एकूण किती पाणी भरत ते शोधून काढायला सांगितलं आहे म्हणजे आम्ही याहून मोठी टाकी घेऊ शकतो पण मला कळतच नाहीये मी हे पाणी कस शोधून काढू मला सांग ना रे बस फक्त एवढंच ना हे तर आपण गणिताच्या मदतीने अगदी सहज शोधून काढू शकतो याचाच अर्थ आता गणित सोडवायची वेळ आहे मानस या टाकीचा आकार इष्टिकाची ती आहे जेव्हा ती पूर्ण भरलेली असते तेव्हा यातलं पाणी पूर्ण जागा व्यापून टाकत कळलं का अच्छा आणि या टाकीतील पूर्ण जागा टाकीच्या घनफळ्या एवढीच असेल आत्ता माझ्या लक्षात आलं याचा अर्थ या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाण्याचे प्रमाण जाणून घेण्यासाठी टाकीचे घनफळ मला काढावे लागेल बरोबर ना रे चल आपण एक आता काम करूया तू या टाकीच्या पायाचे क्षेत्रफळ असं काढून घे आणि मी याची उंची मोजून घेतो दो मित्र, दोघे आपापल्या गणितामध्ये व्यस्त झाले ही टाकी इष्टिकाची ती आकाराची असल्यामुळे या टाकीचा पाया आयताकार असेल या आयताकार पायाची लांबी सहा मीटर अशी आहे आणि रुंदी चार मीटर आहे याचा अर्थ या आयताकार पायाचे क्षेत्रफळ त्याची लांबी आणि रुंदीचा गुणाकार म्हणजे सहा गुणिले चार चोवीस चौरस मीटर असा आहे हा चल मी पटकन ही पट्टी वापरून या टाकीची उंची काढून घेतो हा टाकीची उंची चार पूर्णांक पाच मीटर आहे थॉमस टाकीच्या पायाचे क्षेत्रफळ चोवीस चौरस मीटर एवढं आहे आणि टाकीची उंची चार पूर्णांक पाच मीटर एवढी आहे आपल्याला माहिती आहे आपण कोणत्याही इष्टिकाची तिचे घनफळ शोधण्यासाठी तिच्या पायाच्या क्षेत्रफळाचा गुणाकार तिच्या उंचीशी करणार आहोत अरे वा आता आपल्याला याच सूत्रात टाकीच्या पायाचे क्षेत्रफळ आणि तिची उंची लिहावी लागणार आहे हे बघ मानस टाकीचे घनफळ एकशे आठ घनमीटर एवढं आहे मग मी जाऊन बाबांना सांगू का रे की आपल्याला एकशे आठ घनमीटर पेक्षा अधिक घनफळ असलेल्या टाकीची आवश्यकता आहे म्हणून अरे नाही मानस टाकीचे घनफळ आपण नेहमी लिटर मध्ये लिहितो त्यामुळे आपल्याला घनमीटरचे रूपांतर लिटरमध्ये करावे लागणार आहे मित्रांनो जर एक घनमीटर हे एक हजार लिटर एवढे असेल तर तुम्ही या टाकीचे घनफळ नक्की किती आहे हे सांगू शकाल का तुम्हाला जर हवं असेल तर व्हिडिओ थांबवून याचे उत्तर तुम्ही पाहू शकता एक घनमीटर हजार लिटरच्या समान आहे त्यामुळे एकशे आठ घनमीटर एकशे आठ गुणिले एक हजार म्हणजेच एक लाख आठ हजार लिटरचा समान असेल तुझ्या बाबांना इमारतीसाठी एक लाख आठ हजार लिटरपेक्षा जास्त घनफळाच्या टाकीची आवश्यकता आहे चला आता आपण पटकन आपल्या जगात परत जाऊया मला बाबांना टाकीचे घनफळ सुद्धा सांगायचे आहे ना रे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इष्टिका चितीच्या घनफळावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे देखील पाहिलीत बरोबर ना त्यामुळे आशा करतो आता तुम्हाला इष्टिका चितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड चांगलं समजलं असणार